सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आपण जो पाठीमागं मार्ग ठरवला होता किंवा मुंबईला आपण आंतरवाली ते मुंबई जाणार आहेत म्हणून पायी, तर त्या संदर्भात आपण टप्पे मुक्कामाचे ठरवले नव्हते की मुक्काम नेमका कुठं कुठं, मुक्कामाचं मार्ग कोणचा किंवा गाव कोणचं, तर या संदर्भात मार्ग आपला ठरलेला आहे. मार्ग आपला आंतरवालीपासून गेवराई, पाडळसिंगे, मादळमोई, माथुरी मार्गे, पाथर्डी या मार्गे आपण जाणार होतो. तर आता मुक्कामाचा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगणं आवश्यक होतं, ते सांगणं गरजेचं आहे. आपण चालताना आपण असं ठरलं की आपण पहिल्या मुक्कामापर्यंत म्हणजे निघाल्यापासून पहिला मुक्काम इथपर्यंत कसं जायचं, तर पहिले फक्त आपण कसं चालणार आहेत काय याच्यानंतर सांगतो. पण अगोदर आता टप्पे सांगतो की आपलं मुक्काम कुठं. आपण 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता अंतरवालीतून आपण इथून निघणार आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी जे मुंबईला येणार आहेत त्यांनी अंतरवाली लिहायचे. आपण इथून सगळे आपले वाणे घेऊन पायी आपण जाणार आहेत. पहिला मुक्काम आणि कुठून, आपण अंतरवालीहून सुरुवात करणार आहे सकाळी 9 वाजता. आपला सकाळी 9 वाजता निघणार, आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम माथुरी तालुका शिरूर इथं या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार आहे. पुन्हा सांगतो, आंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार, दुपारचं जेवण आपलं कोळगावच्या आसपास होणार आहे गेवराई तालुका, आणि आपला संध्याकाळचा मुक्काम माथुरीच्या तालुका शिरूर या डोंगर पट्ट्यात तिथं मुक्काम होणार आहे. तिथं आसपासच्या सगळ्या बांधवांनी, आसपासचे शेकडो गावं जे तिथं त्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्था करा. गावागावातून भाकरी आणि भाजी आणून तिथं जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार आहेत मुंबईला जाणाऱ्यांची करा. पहिला मुक्काम हा लक्षात आला, दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी. आता आपण सकाळी 9 वाजता इथून निघालो तर आपला रूल आता असा ठरला आहे 1-12 वाजेपर्यंत साधारण चालायचं. ज्यांना शक्य असेल त्यांनीच, ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं. आपण काय पंढरपूरला चाललेलो नाहीत म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाही आहेत, आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो. त्यामुळं आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं, त्यांनी नसतं बाकीच्यांनी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं. 12 वाजेपर्यंत चालायचं रोज सकाळी दुपारी, हां 12 वाजेपर्यंत जे निघण्याच्या वेळेपासून. काही वेळेस सकाळी 8 निघणं होईल, काही वेळेस 7 निघणं होईल, काहीला 10 वाजतील. 12 वाजेपर्यंत चालायचं, तिथून पुढं वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं. हे आपलं आता फायनल ठरलेलं, याच्यात कसलाही बदल होणार नाही. दुसरा दिवस 21 जानेवारीला माथुरी ते करंजी, तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत माथुरीहून. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे तिथं, म्हणजे आपलं तिथं होणार आहे. ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचा. तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण, आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. मुक्काम आणि जेवण, दुसरा मुक्काम करंजी घाट बाराबाबळी इथं होणार. तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा 8 वाजता आपली रॅली, आपली पायदिंडी निघणार आहे. दुपारचं जेवण साधारण, याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागापुढं होऊ शकतो. दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारच्या जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे. आसपासचे गावं शेकडो तिथं तयारी करतील, नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं. मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर
मुक्काम तिथं होणार आहे. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकडं पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागापुढं बदलसुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा. पण आताचा फायनल आहे आपला, आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा. पुणे जिल्हा चौथा आपला चौथा मुक्काम आहे रांजणगावतून. आपण सकाळी 8 वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे. कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे. त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं. त्यांनी केलं तर ठीक, त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूयात. किंवा काही लोक पार्सल जेवणसुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत, आपण तेच कुठंतरी उभा राहून खाऊयात. किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जेऊ. शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहेत. ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल, जिथं नदी असेल, जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथं जेवण करू. काही नद्या आहेत, काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मध्ये नद्या आहेत मोठमोठ्याल्या, दुपारच्या वेळेस आंघोळी करू. असं काय सकाळीच केलं पाहिजे असं काय नाही, दुपारा करू, तिसरा पारा करू, करून मुंबईला जाऊ. आणि उगाच काही जणांचं म्हणणं होतं 15 किलोमीटरचा टप्पा टाका, काहींचं म्हणणं होतं 20 किलोमीटरचा टाका. आपल्याला 1.5 महिना तर तिथं जायलाच लागेल. आणि काय वेळ द्यायचा सरकारला कशामुळं? आपण सरकारला 7 महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचं. आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल, प्रचंड त्रास होईल लोकांना. इथून तिथून पायी चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ॲडमिट करायचे का मुंबईत लोक? त्यांच्या शक्यता राहिली पाहिजे बसायला. म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलो नाहीत आपण, वारी नाही आहे. 12 वाजेपर्यंत चालायचं, 10 ते 12 वाहनात बसायचं, जेवणाच्या ठिकाणी मुक्कामा ठिकाणी थेट गाड्या, एकदम सोपं. दणादण सगळ्यांनी जे येणार नाहीत त्यांनी वाट लावायच. चौथा मुक्काम रांजणगावतून सकाळी 8 वाजता निघणार आहेत कोरेगावला. कोरेगाव भीमाला दुपारी जेवण गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार. चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे. जेवण आणि मुक्काम तिथंच चंदननगर खराडी बायपास तिथंच आसपास मागं पुढं जिथं व्यवस्था गावकरी करतील तिथं. पूर्ण पुणे शहर हे बांधवं जी तयारी करतील त्या ठिकाणी मुक्काम राहील. आसपासच्या खेड्यातून, आसपासच्या शहरातून, महानगरातून तिथं सगळ्यांनी घराघरातून 5-5, 10-10 जरी भाकरी आणल्या आणि भाजी आणली तरी लाखो लोक जेवू शकतील. पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहे. दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी. तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच. कारण इकडे 10-10, 20-20 किलोमीटर राहणार आहेत. फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे कुठला पुढच्या तोंडाचा, म्हणून ते देणं आहे, नसता मागं मागं चालणार. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे, जेवण मुक्काम लोणावळ्याला. तिथं डोंगर आहे, प्रत्येक मुक्काम डोंगरात आहे, शक्यतो गावात नाहीच. आमच्या वैयक्तिक काही अडीअडचणीमुळं आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहे. काही गावात सुद्धा असणार आहेत नाही असं नाही. सव्वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण, पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील ग्राउंड कुठंही काय, त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचं आहे. परंतु असं होणार नाही. जाग्या जागेवर मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावरसुद्धा उडणार नाही अशी शक्यता आहे. इतकी हजारो शेकडो गावं तिथं जेवणाची पार्सल व्यवस्था, प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे. आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करू. त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही. आणि मुक्काम आपला वाशीला आहे, वाशी नवी मुंबई. सातवा दिवस 26 जानेवारी 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार. किंवा शिवाजी पार्क, या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजेत. या दोनही जागा आम्हाला पाहिजे. 26 जानेवारी सकाळी हा आता वाशीहून ते आम्ही निघतोय 8 वाजता. चेंबूरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदानपर्यंत.
म्हणजे वाशीहून याच्यात कसं जेवण काय जोडा आहे वाशीहून थेट आझाद मैदान नाही चेंबूर पर्यंत चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार आहेत चेंबूर पर्यंत वाहनाने जाणार का हा येणे एखाद्या दिवस वेळ आली तर आली कुण पण ते अंतर खूप होत 30 किलोमीटर अंतर येते सगळं 30 किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला म्हणून चेंबूरहून जर गेलं असं मराठा समाजाचं म्हणणं आहे का आपण चेंबूरहून जर गेलो तर बरं राहील आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच पायी जायचं आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त दोन आहेत पायी कुठून जायचं एवढंच आहे बाकी सगळं क्लिअर आहे याच्यात काही बदल होणार नाही जर सगळेच म्हणले वाशीतूनच पायी जायचं तर वाशीतूनच जाणार आहेत आणि जर चेंबूरमधून म्हणले तर चेंबूर पण ते एकूण एकच होणार आहे पायी जायचं म्हणलं की वाहनं संघ आहेत ते पायी चालल्यासारखंच चालणार आहे ते सगळं कुठूनच चाललं तरी आता माझी मराठा समाजाला विनंती आहे महाराष्ट्रातल्या मायबापा हो ही शेवटची लढाई आरपारची लढाई आम्ही चाललो आहे या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार आहे तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललो आहे मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला परंतु 20 जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतोय जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलं आहे आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला थोडे राहणार आहेत लोक कुठं कुठं येणार आहेत याचंसुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे जसं जसं पुण्याच्या आसपास येईल त्यावेळेस 2-2 करोडचा आकडासुद्धा क्रॉस होणार जे जजमेंट दिलेत शासनानं जे लिखे गणितं केलेत यांची पूर्ण गणित कोलमडून जाणार आहे गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार आहे यांचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.